देवेंद्रजी, आपण धाडसी आहात, आपली प्रशासनावर चांगली पकड आहे. एखाद्या अधिकाऱ्याने काहीही सांगितलं तरी आपल्याला नेमकं काय त्या फाईलमध्ये हे पटकन कळतं, तेवढा चाणाक्षपणा आपल्याकडे आहे. आणि एखादा विषय कसा मार्गी लावायचा हेही आपल्याला माहिती आहे. गुणवत्तेच्या बाबतीत आपण अत्यंत सरस आहात. पण जेव्हा राजकारण येतं तेव्हा गुणवत्ता सरस ठरते की जात, गट, तट, पक्ष सरस ठरतात? नाही, असा याचा कुठला एक सिंगल फॉर्म्युला नाही आहे. आपण हे पाहतो की देशात असेल, राज्यांमध्ये असेल, गुणवत्तेच्या आधारावर मोठे झालेले लोक आहेत, जातीच्या आधारावर मोठे होणे प्रचंड गुणवत्ता असलेले लोक आहेत, आणि कधीकधी असंही आपल्याला पाहायला मिळतं की तुलनेनं कमी गुणवत्ता आहे पण कुठल्या तरी एका सेक्शनला आवडतात म्हणून ते निवडून येतात, किंवा कुठला तरी एक सेक्शन जास्त मतदान करतो म्हणून ते निवडून ते. माझा एक फॉर्म्युला नाही आहे, पण मला असं वाटतं की गुणवत्तेला वाव नाही असं म्हणता येणार नाही. आणि खरं म्हणजे आपण जर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही बघितल्या तर सर्वच समाजाचे लोक गुणवत्ताधारक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, की कुठल्याही एका विशिष्ट समाजाचा व्यक्ती आहे पण तो प्रचंड गुणवत्ताधारक देखील आहे. त्यामुळे आता तरी म्हणजे मी आता गेले 25 वर्ष विधानसभेत आहे आणि मी त्याच्यातलं जे बदल पाहतोय त्यातला हा एक प्रामुख्यानं बदल आहे, की आता सर्व समाजातनं गुणवत्ता असलेले लोक हे आपल्याला निवडून येताना पाहायला मिळतात.